नमस्कार, मी गीता। गीताज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण ओल्या हळदीची भाजी कशी करायची ते पाहूयात। त्यासाठी इथे पावशर ओली हळद साळून घेतलेली आहे। आता आपण ही हळद किसून घेणार आहोत। इथे आपली हळद किसून झालेली आहे। भाजीसाठी लागणारे साहित्य: एक फ्लावरचा मोठा गड्डा निवडून घेतलेला आहे। मध्यम आकाराचे 5 कांदे चिरून घेतलेले आहेत। 4 ते 5 टोमॅटो, 1/2 किलो मॅपकोचा वाटाणा, शेंगाचा वाटाणा असेल तर 1/2 किलो घ्यायचा, आणि 1/2 पाव ढोबळी आणि 1/2 किलो दही। आणि इथे आपण 15 लसूण पाकळ्या आणि 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आता ह्याचा आपण ठेचा करून घेऊया। आणि ह्यात मी थोडंसं मीठ टाकून ह्याचा ठेचा करून घेत आहे। 1 वाटी साजूक तूप, थोडेसे काजू आणि थोडेसे मनुके। इथे आपण आता कढईमध्ये तूप गरम करायला ठेवूया। इथे मी थोडंसं तूप शिल्लक ठेवलेलं आहे नंतरून टाकण्यासाठी। इथे आपलं तूप गरम झालेलं आहे। आता ह्यात आपण कांदा परतायला घालूया। कांदा छान परतून घ्यायचा। इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे। आता ह्यात आपण हिरव्या मिरचीचा ठेचा परतून घेऊया। हिरव्या मिरचीचा ठेचा छान परतून झालेला आहे। आता ह्यात आपण टोमॅटो घालूया। टोमॅटो ही छान परतून घ्यायचा। टोमॅटो छान परतून झालेला आहे। आता ह्यात आपण थोडंसं तूप घालूया आणि आता ह्यात हळद परतून घेऊया। तीन ते चार मिनटं हळद छान परतून घ्यायची। हळद सतत हलवत राहायची। हळद छान परतून झालेली आहे। आता ह्यात आपण ढोबळी घालूया। इथे ढोबळी मिरची छान परतून झालेली आहे। आता ह्यात आपण फ्लावर आणि वाटाणा घालूया। हेही छान परतून घ्यायचं। इथे या भाज्या 5 मिनटं परतून झालेल्या आहेत। आता ह्यात आपण 1 चमचा लाल तिखट घालूया। आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। उरलेलं तूप आता ह्यात घालायचं आणि काजू आणि मनुके ह्यात परतून घ्यायचे। आता ह्यात आपण दही घालूया।
आता हे छान मिक्स करून घ्यायचं. ह्यात दही टाकल्यानंतर हे सतत हलवत राहायचं. इथे आपलं दही छान मिक्स झालेलं आहे. आता हे आपण असं झाकून शिजून घेऊया. भाजी शिजताना अधूनमधून हलून बघायची आहे. इथे अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे. तुपाचा तवंग किती छान दिसतो आहे. तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजलेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि इथे आपली भाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.